का वागला तसे रोहन? प्रश्न विचारायचा, इतकी महत्वाची गोष्ट लागली तुम्हाला माझ्यापासून? लग्न हे विश्वास नसत, आणि आज तोच विश्वास डळमळलाय, काय करू? कावेरी, बाबाणी हे आलेत. आज नाही पाठवणार आहेत घरी असं म्हणाले, पण बाबांनी सांगितलंय काही काळजी करू नका म्हणून. कावेरी, आपण बघून येऊयात ह्यांना. नाही, असं नाही बघता येणार त्यांना. का? कारण ते कोठडीत आहेत ना. तू जेवायला येतेस ना? मला भूक नाही, आणि प्लीज तुम्ही जबरदस्ती करू नका. सॉरी. इट्स ओके, मी आदितीला दूध घेऊन पाठवते, तेवढं तरी पिऊन घे. आणि आता नाही येत मी तुला डिस्टर्ब करायला. दाटतो अंधार, आसमंत झाकोळला, वात थकली तेलात, दिवा थोडा पेंगुळला. मला माफ कर कावेरी, मी तुझ्याशी खोटं बोललो. मला माफ कर. हे काय आवरलं नाहीस अजून? अगं रोहन येईल ना एवढ्यात, आणायला गेलेत त्याला. रडू नकोस, मला माहिती आहे रात्रभर काय विचार करतेस. जागली आहेस ना रात्रभर? मी सुद्धा तोच विचार करते. डोळ्याला डोळा नाही लागला, पण उत्तर नाही मिळालं, कारण आपल्या प्रश्नाचं उत्तर रोहनकडे. त्याला घरी तर येऊ देत सुखरूप, मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता ना
फ्रेश हो, मी चहा करून आणते तुझ्यासाठी. जामिनासाठी गॅरंटरची गरज आहे, दोन माणसांच्या सह्या लागतील. मिळतील ना? तुमच्या घरचा एक माणूस आणि दुसरा बाहेरचा माणूस, तो रोहन देशमुखच्या ओळखीचा असला पाहिजे. घरचा माणूस मी आहे, पण आत्ता ह्यावेळी बाहेरचा माणूस. मी आहे ना. मी करतोय साई. अंकल वो अदिति का फोन था मुझे, रोहन दादा की अरेस्ट हुई है. हाँ मतलब वो थोड़ा मिसअंडरस्टैंडिंग की वजह से. बाकी ऐसे कोई बात नहीं अंकल, मैं साइन करूंगा. और वैसे भी जमानत के लिए कोई बाहर का आदमी चाहिए ना. कहाँ करनी है साइन? अंकल कदम, रोहन देशमुखांना घेऊन या. बाबा हे बघा, आता कोर्टात केस उभी राहील, तेव्हा यांना घेऊन यावं लागेल. थांबा, आता या गोष्टीची गरज नाहीये. खरा गुन्हेगार हा माणूस आहे, जाधव. मिस्टर देशमुख निर्दोष आहेत. हे कोण आहेत? हे जाधव आमच्या ऑफिसमध्येच काम करतात, आय मीन करत होते. आजपासून ते कामावर नाही आहेत, कारण मी चोरांना कामावर ठेवत नाही. त्यांनी चोरी केली तुम्हाला कसं कळलं? सांगतो. देशमुखवर मी चोरीचा आळ घेतला खरं, पण माझं मन मला खायला लागलं. तुम्ही 10 आधी तुम्ही येत नाही ना? नाही सर, ते कालचं काम पेंडिंग होतं, ते कम्प्लीट करायला आलो होतो. नाही मान्य आहे मला, पण तुमचा टेबल तर त्या रूममध्ये, तुम्ही या रूममध्ये काय करताय? ते सर स्टॉक स्टॉक चेक करायला आलो होतो. स्टॉक चेक करायला? अहो पण ही तर पिऊनची कामं आहेत, तुम्ही का करताय ती कामं? नाही म्हणजे मी ते बघायला आलो, काही घोळ तर घालत नाही येत ना. हे बघायला तुम्ही इतक्या सकाळी आलात? हो. हे बघा जाधव, पिऊन ना पिऊनची कामं करू द्या, तुम्ही तुमची कामं करा. समजलं? येस सर. निघा. हे पेन जाधवच आहे, मीच त्याला त्याच्या प्रमोशनच्या वेळी गिफ्ट म्हणून दिलं होतं. जाधवचं इतक्या सकाळी ऑफिसला आणि मुख्य म्हणजे असं या रूममध्ये येणं, काहीतरी गडबड आहे.
सिक्युरिटी काय साहेब? काल ऑफिस सुटल्यानंतर सगळ्यात शेवट कोण गेलं होतं? जाधव साहेब. जाधव? आणि मग चौकशीसाठी जाधवला माझ्या कॅबिनमध्ये बोलावलं. सुरुवातीला हा काही कबूल करेना, पण मग सिक्युरिटी गार्डनी दोन फटके दिल्यानंतर हा कबूल झाला. तुला आठवतं देशमुख, मी तुला कॅश दिली होती कपाटात ठेवायला. ते यांनी बाहेरून ऐकलं आणि मग चोरीचा प्लान बनवला. पण ह्यांनी कशी चोरी केली? तुमच्या सांगण्यानुसार तर कपाटाच्या चाव्या रोहन देशमुखकडे होत्या. त्याचं असं झालं साहेब, जाधव ज्या वेळेला गुन्हा कबूल करत होता त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली. ऑफिसमधल्या कपाटांच्या सर्व डुप्लिकेट किल्ल्या यांच्याकडे असतात आणि मग ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी यांनी ते पैसे चोरले. काय रे, बरोबर बोलतोय ना मी? पण सर, मला माफ करा सर. माफ करा देशमुख, आय एम रिअली सॉरी. जाधव, का केलं तुम्ही असं? काय वाकडं केलं होतं मी तुमचं? उलट तुमच्या चुका सरांपर्यंत पोहोचू नये याच्यासाठी कायम प्रयत्नशील असायचो मी. म्हणून राग यायचा मला. असं वाटायचं एक पिऊन मला माझं काम शिकवतोय. इगो हर्ट व्हायचा माझा, त्याच इगोसाठी मी हे सगळं केलं. पण रोहन, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, क्षमा कर मला. जाधव, तुम्ही गुन्हा केलात पण मी सगळं गमवून बसलो. माझी संपत्ती होती लोकांचा माझ्यावरचा विश्वास आणि मी मात्र आता तो सगळाच विश्वास गमवून बसलोय. हवलदार, या जाधवला आत घेऊन जा. इन्स्पेक्टर साहेब, जमलं तर सोडून द्या जाधवांना. तिथे गेल्यानंतर काय होतं ते आत्ताच अनुभवलंय मी. त्या ठिकाणी पाऊल पडलं आणि त्या क्षणी जाणवलं की आता कोणी विश्वास ठेवणार नाहीये माझ्यावर, ना घरचे ना बाहेरचे. सगळ्यांचा विश्वास गमावलाय मी. झालं ते झालं, चल आपल्या घरी जाऊ. थँक्यू इन्स्पेक्टर. कोण होता? होता जाधव म्हणून कोणतरी, ह्याच्याच ऑफिस मधला कलिक. कसला तरी राग त्याने असा काढला. एनिवे, जाऊ दे, झालं गेलं सगळं, गंगेला मिळालं, आता घरी आलास ना, चला फ्रेश व्हा. जा ना, जा, कावेरी आताच आहे. चला. थांब रोहन. मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय तुझ्याकडे. देशील आई, माझं चुकलं. एवढी मोठी चूक जी आयुष्यात कधीही झाली नाही ती आता.
आई, आई वडिलांची स्वप्न, त्यांच्या इच्छा आकांक्षा यासाठी त्यांनी दिलेले आशीर्वाद असतात ना. काही वेळेला पाठिंब्यापेक्षाही त्याचं दडपण जास्त वाटत. तू मला नेहमी आशीर्वाद दिलेस, मोठा हो, कर्तबगार हो, यशस्वी हो. नाही झालो. नशिबाने म्हण किंवा कर्माने म्हण, पण आई नेहमीच मागे राहायला नाही ना आवडत कोणालाही. नोकरी नव्हती मला किती दिवस, अनेक दिवस, अनेक महिने. स्वतःच्या पायावर उभं राहायचं वय माझं, घरामध्ये एका पैशाचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन नाही माझं, कंटाळा यायला लागला होता का मला. मग मी ठरवलं मिळेल ती नोकरी करायची. हजारो ऍप्लिकेशन्स मी खरडली त्याच्यासाठी, पण तरी कुठेही नोकरी मिळाली नाहीच. शेवटी ही संधी चालून आली आई, पिऊनची नोकरी. पिऊनची नोकरी मिळाली याची लाज वाटली तुला रोहन? नाही आई, पिऊनची नोकरी करण्यामध्ये मला कधीही कमीपणा वाटला नाही. इमाने इतबारे मी ती नोकरी केली. पण रस्त्यातून जाताना तुमचा मुलगा काय करतो या प्रश्नाला, आमचा मुलगा ऑफिसर आहे, आमचा मुलगा MBA इंजिनियर आहे, ही उत्तर ऐकल्यानंतर वाटायचं तुम्ही या प्रश्नाला काय उत्तर द्याल, कावेरी या प्रश्नाला काय उत्तर देईल. म्हणून नाही सांगितलं, लपवायचं नव्हतं मला, लपवायचं नव्हतं कधीच. आई हिम्मत नाही झाली माझी. आई मला मान्य आहे माझी चूक झाली आहे, आणि प्लीज मला या माझ्या चुकीसाठी शिक्षा कर. कारण शिक्षेशिवाय वळण लागत नाही ना आई, काय ग. आणि ही शिक्षा भोगल्याशिवाय मी ना तुझ्याकडे बघू शकेन ना कावेरीकडे, तेव्हा प्लीज मला शिक्षा कर. मी तुला काय शिक्षा करणार रोहन? तुला तुझी शिक्षा मिळाली आहे, शिक्षा त्यांना करतात ज्यांना सांगून कळत नाही. पण काही जण इतकी समजूतदार असतात की त्यांना शिक्षा करण्याची गरजच पडत नाही. सांग मी काय शिक्षा करणार तुला? रात्रभर झोपली नसशील ना आई, खरंच माझ्याकडनं ही चूक परत होणार नाही. खरंच मला माफ कर. जागला असशील तूही रात्रभर? आई अरे मी जागले तर काय झालं? कावेरी जवळ जा, रात्रभर जागी आहे तुझ्यासाठी. खूप प्रश्न आहेत तिच्या डोळ्यात, उत्तर तुझ्याकडून हवं आहे तिला. घर श्रीमंताचं.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.